काही दिवसांपूर्वी एक कॉमेंट वाचण्यात आली की सर, आमच्या घरामध्ये प्रचंड गरिबी आहे. गरिबी तर आहेच, सोबतच रोगराई आहे. सतत कुणी ना कुणीतरी आजारी पडतं. त्या आजारपणातच संपूर्ण पैसा खर्च होतो. आम्ही कोणतंही कार्य करायला गेलो की त्या कार्यामध्ये अपयश येतं, यश मिळतच नाही. आणि सातत्याने या गोष्टी होत आहेत. आमचे वडील, आमचे आजोबा, पंजोबा, अगदी पिढ्यांपार आमच्या घरात दारिद्र्य आणि गरिबी चालत आलेली आहे. आणि आजसुद्धा हा गरिबीचा शाप आम्ही भोगत आहोत. आमच्यावरती माता लक्ष्मींचा कृपाशीर्वाद कधी बरसेल, लक्ष्मी कधी प्रसन्न होईल. मित्रांनो, अशा प्रकारच्या कॉमेंट वाचल्या की खरोखर मला सांगावं असं वाटतं, आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलवर आम्ही हजारो व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. हजारो उपाय, हजारो टोटके, तोडगे तुम्हाला दिलेले आहेत. त्यांचा लाभ आपण घेतलात का? एकदा चॅनलवरती अवश्य जा, त्यामध्ये सर्च करा. हे सर्व जमत नसेल तर कमीत कमी आपल्या या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन दाबा, घंटीचं बटन दाबा, जेणेकरून सातत्याने आमचे व्हिडिओज तुमच्या मोबाईलवरती येत राहतील. मित्रांनो, हजारो उपाय सांगून झालेले आहेत, आपण त्यातले किती उपाय करून पाहिले? उपाय करून पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरातली रोगराई, आपल्या घरातली दैन्यावस्था, गरिबी, दारिद्र्य, जे दुर्भाग्य आपल्या नशिबामध्ये आहे, या सर्वांवरचा रामबाण तोडगा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. विनंती आहे, उपाय केवळ ऐकत जाऊ नका, उपाय करून पहा. फरक नक्की जाणवतो. अनेक जण तर असंही म्हणतात की आमची शेती आहे, खूप सारी शेती, मात्र पीक पाणी व्यवस्थित येत नाही, शेतीतून नफाच होत नाही. मित्रांनो, कोणतंही कार्य असो, कोणतंही कार्य, त्यातून जर लक्ष्मी प्राप्त करायची असेल तर आपण परिश्रम, कष्ट तर करायलाच हवेत. सोबतच हे टोटके सुद्धा करून पहा. आमचा अजिबात दावा नाही की केवळ हे टोटके, हे उपाय करूनच लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मीला परिश्रम, कष्टांची जोड द्यावीच लागते. जास्त वेळ न दवडता जाणून घेऊया की लक्ष्मीला प्रसन्न करणारा आणि घरात सुख, समृद्धी, आरोग्य नांदवणारा हा उपाय कोणता आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुमच्या दारासमोर एखादा भिकारी येईल, एखादा याचक येईल, त्याला अन्नदान करा. तुम्ही पैसे तर त्याला द्याच, सोबतच अन्नदान करा, त्याला जेवू घाला. अन्नदानासारखं दुसरं पुण्य नाही, कारण जो अन्न ग्रहण करणारा मनुष्य असतो तो अन्न ग्रहण केल्याने संतुष्ट बनतो, त्याचा आत्मा तृप्त होतो आणि मनापासून त्या व्यक्तीचे आशीर्वाद आपल्याला लागतात, आपल्या कुटुंबाला लागतात. आपल्या कुटुंबामध्ये आपण पूर्वजन्मी किंवा अगदी कोणत्याही काळामध्ये जी काही पापकर्म केली असतील, ती जर धुवून काढायची असेल, त्या पापकर्मातून जर मुक्त व्हायचं असेल, तर हा सर्वोत्तम मार्ग आहे. अन्नदान करा, जितकं जास्ती जास्त करता येईल तितकं अन्नदान करा. मित्रांनो, दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, अन्नदान करा, तुमच्या घराण्याचे दोष दूर होतील. सोबतच दररोज आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला, उजव्या किंवा डाव्या बाजूला, सायंकाळ होताच मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला विसरू नका. मोहरीचं तेल म्हणजे काय? याला बाजारात सरसों का तेल असं म्हणतात, हिंदी शब्द आहे. तर या मोहरीच्या तेलाचे दिवे दोन्ही बाजूला लावा किंवा एका बाजूला लावा, दररोज लावा. आता दिवा दारात लावल्यानंतर तो विझणार आहे. दिवा विझल्यानंतर त्यातील जे तेल उरलेलं असेल, हे तेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या बुंध्यावर टाका, खोडावर टाका. मित्रांनो, हे जे कार्य मी तुम्हाला करायला सांगतोय, हा एक टोटका आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलेला दिवा विझल्यानंतर त्या दिव्यातलं उरलेलं तेल जेव्हा आपण पिंपळाच्या वृक्षावर टाकतो, दुसऱ्या वाटीत घ्या, ते पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करा. मित्रांनो, घरात धनाची वाढ होते, घरात पैसा वाढू लागतो. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे या पिंपळाच्या झाडाच्या ठिकाणी ते तेल ओतणार, त्याचवेळी आपण पिंपळाच्या झाडाच्या मुळांमध्ये, मुळे जे असतात, रूट्स ती बाहेर आलेली असतात, त्या मुळांमध्ये मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा आणि मागे वळून न पाहता तसेच घरी या. मित्रांनो, धनलाभ प्रचंड गतीने वाढू लागतो. या पिंपळाच्या वृक्षाचं हिंदू धर्मशास्त्रात फार मोठं महात्म्य सांगितलेलं आहे. सर्व देवी देवतांचा या पिंपळाच्या वृक्षात वास आहे. या संपूर्ण जगताचं पालन पोषण जे भगवान श्रीहरी श्री विष्णू करतात, त्यांचा वास या पिंपळाच्या वृक्षात आहे. आणि म्हणूनच धनलाभ होण्यासाठी, आरोग्याच्या समस्या सुटण्यासाठी हा एक छोटासा उपाय खूप जास्त मदत करतो. मित्रांनो, हे सर्व मी सांगतोय खरं. आपण आपला जो कामधंदा आहे, व्यवसाय आहे, नोकरी आहे,
अगदी मनापासून करत चला, मन लावून करा, तुमचं पूर्ण तन मन धन अर्पण करून करा, पहा त्या गोष्टीतून तुम्हाला धन नक्की प्राप्त होईल। मित्रांनो, आता हे तर झालं काही छोटे छोटे उपाय। आता कधी कधी पैसा आपल्याकडे येऊ लागतो आणि त्यानंतर आपल्याला आपण उन्मत्त होतो, तर असं होऊ नका, उतू नका, मातू नका। एक छोटासा उपाय सांगतो की आलेला पैसा स्थिर जर ठेवायचा असेल, लक्ष्मीला जर स्थिर करायचं असेल, तर नक्की काय करायचं। लक्ष्मी तुमच्या घरात येईल, तिचा वावर सर्वत्र होईल, तुमच्या घरात होईल, अगदी सर्वजण आनंदात असतील, अशा वेळी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, जी लक्ष्मी आपल्या घरात सोन पावलांनी आलेली आहे, तिला स्थिर करण्यासाठी आणि आकस्मिक खर्च येऊ नयेत, अनावश्यक खर्च होऊन कोणत्याही वायफळ गोष्टींवर पैसा खर्च होऊ नये असं जर वाटत असेल, तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करत चला। होय, दुर्गा सप्तशतीचा पाठ। अनेकांना वाटतं की आम्ही हे वाचन करू शकणार नाही, काळजी करू नका, तुम्हाला वाचता येत नाही दुर्गा सप्तशतीचा पाठ, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती लावू शकता, यूट्यूबवरती लावू शकता। अनेक जण महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करतात, तुम्ही सुद्धा करा। मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत केलं जातं, मार्गशीर्ष गुरुवार, तुम्ही सुद्धा करा, त्याचा अनुभव घ्या, त्याचे लाभ घ्या। किंवा तुम्ही वैभव लक्ष्मीचं व्रत करू शकता, अनेक जण 21 शुक्रवार करतात, आपण 11 शुक्रवार केलं तरीही चालेल। मित्रांनो, अनेक लोक ऋग्वेद हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये श्री सूक्त आहे, तर हे श्री सूक्त दररोज म्हणतात। 16 महिने जर आपण दररोज श्री सूक्ताचा न चुकता मित्रांनो पाठ केला, तर माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच बाहेर जात नाही। महिलांनी विशेष करून सकाळी उठल्यानंतर घरासमोर सडा रांगोळी करावी, प्रसन्न वातावरण करावं। मी यापूर्वी सांगितलं होतं की सकाळची 6:30 ते 7:30 या दरम्यानची वेळ ही माता लक्ष्मींची आपल्या घरात येण्याची वेळ असते। यावेळी सडा रांगोळी करावी, पवित्र वातावरण बनवावं, आपल्या दारासमोर किंवा देवासमोर कमळ असेल, स्वस्तिक असेल, अशा प्रकारची शुभचिन्हे अवश्य काढावीत। लक्ष्मी गायत्रीचा मंत्र यापूर्वी अनेकदा मी सांगितलाय, या लक्ष्मी गायत्रीचा 108 वेळा या मंत्राचा आपण जप करा। मंत्र तुमच्या स्क्रीनवर आहे, ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्ने च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। माता लक्ष्मींना प्रसन्न करणारा हा मंत्र आहे, दररोज 108 वेळा जप करा, माता लक्ष्मी तर येईलच आणि तिचा स्थायी वास सुद्धा आपल्या घरामध्ये निर्माण होईल। मित्रांनो, हजारो गोष्टी आहेत, महत्त्वाचं हे आहे की आपण त्यातील किती गोष्टी स्वतः करतो, मन लावून करतो, आणि एकदा या गोष्टी आपण करू लागलो की त्यावरती पूर्ण श्रद्धा ठेवा, त्या गोष्टींना नावे ठेवू नका, करून पहा। माता लक्ष्मींच्या आणि भगवान श्री विष्णूंच्या कृपेने आपल्या घरात धन सुख समृद्धी नांदो याच मनोकामनेसह आम्ही थांबत आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ओम नमो नारायणा।